नमस्कार, मी गायिका सावनी रवींद्र. ह्या वर्षी ब्रेस्ट फीडिंग वीक सेलिब्रेट करायला आता आलेली आहे अंकुरा हॉस्पिटलमध्ये. आणि मी एक स्वतः प्राऊड ब्रेस्ट फीडिंग मदर आहे. वैद्य सर, उमेश वैद्य सर आणि अमृता मॅम ह्या दोघांच्याही सल्ल्याने गेले 2 वर्ष त्यांनी मला सातत्याने फीडिंग करण्यासाठी एनकरेज केलं. सो मी जरी ह्या आपल्या इंडस्ट्रीतली असले आणि आमची शेड्यूल्स ही बाकीच्या आयांसारखी नसतात, आम्ही प्रचंड ट्रॅव्हल करत असतो ह्या इंडस्ट्रीत, पण तरी हे सगळं सांभाळून माझी प्रचंड मनापासून इच्छा होती की मला फीड करायचं आहे, नॉट जस्ट फॉर माय बेबी बट फॉर माय सेल्फ ॲज वेल. कारण ब्रेस्ट फीडिंग ही अत्यंत अमूल्य अशी गोष्ट आहे जी प्रत्येक आईनी आपल्या बाळाला देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जितकी काळजी आपण 9 महिने आपल्या बाळासाठी घेतो त्याहून जास्ती काळजी ही बाळ जन्माला आल्यानंतर त्याला फीड करण्यासाठी घेतली गेली पाहिजे. आणि हा अवेअरनेस आपण एकमेकींना दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठीच मी आज ते सेलिब्रेट करायला, वुमनहूड, मदरहूड सेलिब्रेट करायला अंकुरा हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. मला खरंच खूप छान वाटलं माझ्या फेलो मदर्सशी बोलून, किंवा आता ज्या आई होऊ घातल्या आहेत, आईपणाच्या उंबरठ्यावर आहेत, त्या सगळ्यांना मी माझे अनुभव आज शेअर केले. आणि ह्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना हेच सांगेन की ही जी अमूल्य गोष्ट आहे जी आपल्याकडे अनेक हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे, इट इज व्हेरी ऑर्गॅनिक, इट इज व्हेरी नॅचरल, त्याच्यामध्ये टॅबू करण्यासारखं काहीही नाही आहे. आजच्या जनरेशनच्या मुलींना, माझ्या जनरेशनच्या मुलींनाही मी हेच सांगेन की वर्क लाईफ बॅलन्स साधून आपल्याला तितकंच करिअरिस्टिक राहून ही गोष्ट ही करता येण्यासारखी आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या इच्छाशक्तीची. तेव्हा जरूर ब्रेस्ट फीड करा आणि दुसऱ्यांनाही करायला भाग पाडा. Happy motherhood.